गुजरातचे जवळजवळ निकाल हाती आलेले आहे आणि भाजपला आघाडी असली तरी काँग्रेसचा जो उदय आहे, काँग्रेसच्या जागा वाढलेल्या आहे, भाजपसाठी नक्कीच चिंतेची बाब आहे. आपल्यासोबत महाराष्ट्रातले ज्येष्ठ मंत्री गिरीश बापट सर आहे. सर, भाजपला आघाडी आहे परंतु चिंतेची बाब अशी आहे की काँग्रेसच्या जागा जवळपास गेल्या वेळेसपेक्षा दुप्पट वाढलेल्या आहेत. असं आहे की मी बघाशी म्हटलं तसं भाजपला स्पष्ट बहुमत गुजरातमध्ये मिळेल. मतांची विभागणी कशी होते ह्याच्यावर देखील अनेक वेळेला निवडणुकींचे निकाल अवलंबून असतात आणि गुजरातमध्ये आता अशी मतांची विभागणी जी काही वेळेला सत्तारूढ पक्षाला फायद्याची ठरते, काही वेळेला विरोधी पक्षाला फायद्याची ठरते. मला असं वाटतं की गुजरातमध्ये काही प्रमाणात ती काँग्रेसला फायद्याची ठरली आहे. पण तरी भाजपचं जे मूळ आहे, भाजपचं जे काम आहे आणि जो एक भाजपने तिथं आपला पाया रोवलेला आहे त्याच्यानुसार 100 पुढे नक्की भाजप जाईल आणि स्पष्ट बहुमत मिळेल या बाबतीत मला खात्री आहे. सर, 150 जागा जिंकेल असं टार्गेट होतं परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी असो की भाजपच्या सगळ्या शीर्ष नेत्यांनी संपूर्ण ताकदपणाला लावली होती परंतु ते टार्गेट अचीव होताना दिसत नाही. सर, टार्गेट हे नेहमी मोठंच ठेवावं लागतं ना. 50 कोण टार्गेट ठेवेल, 150 जागांचं टार्गेट ठेवावं लागतं. त्यामुळे हा आत्मविश्वास असतो आणि तो कामावरती असतो, त्यामुळे त्याच्यात मतदानातनं फरक होऊ शकतो तो आपल्याला दिसतोय. युपीपेक्षा गुजरात निवडणुकीची देशभरात जास्त चर्चा होती. विकास पागल झाला, पाकिस्तान मुद्दा, नीचवर झालेलं राजकारण, हे सगळे मुद्दे आले. काय सांगता, म्हणजे जी रणनीती भाजपची होती ती यशस्वी झाली नाही, बहुमत स्पष्ट दिसत आहे सुरुवातीच्या याच्यात, परंतु टार्गेट जे होतं ते असं नाही आहे. ह्याच्यामध्ये पहिला स्पष्ट मुद्दा असा आहे की कधी नव्हतं ते एका काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाला आपला अध्यक्ष 24 तिथे बसून ठेवावा लागतो आणि त्याची काळजी त्यांना करावी लागते. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हे पंतप्रधान पण गुजरातमध्येच होते. 27 स्वतः गुजरातचेच आहेत, ते गुजरातला राहायलाच पाहिजे होते, ते राहणारच आहेत. पण ह्याच्या आधी कुठल्याही राज्याच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष 1-2 सभा घ्यायचे. पण हे ठीक आहे की पक्षवाढी करता कोणी काय करावं हा त्यांचा स्वतंत्र मुद्दा आहे आणि म्हणून भाजपला कडवं आव्हान उभं करूनही विरोधी मतांचं म्हणजे मतांची फूट पाडण्याकरता वेगवेगळ्या संघटना पुढे करून, वेगवेगळ्या जातींचे नेते पुढे करून जे काम काँग्रेसने केलं त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले नाहीत. शेवटी गुजरातची सत्ता भाजपलाच मिळते असं चित्र आता आपल्याला दिसतं. सर, अँटी इन्कम्बसीचा खोटा फटका बसला असं वाटतं काही प्रमाणात असतो. पण शेवटी अँटी इन्कम्बसी कधी होते की जेव्हा काही कामं होताना दिसत नाहीत तेव्हा लोक कंटाळतात. इथे सातत्याने आपल्याला विकासाची कामं होताना दिसत आहेत. भाजपच्या या कार्यालयात काही उत्साहाचं वातावरण दिसत नाही असं आहे. आता 11 हाऊस आहे भाजपचे, काय सगळेच लोक आपापल्या घरी आणि निवासस्थानी टीव्ही बघतायत. मी संसदीय मंत्री असल्यामुळे लवकर आलेलो आहे, पण तुम्हाला इथेही गुलाल उधळलेला दिसेल. पेढे खायला या, माझं तुम्हाला निमंत्रण आहे. शेवटचा प्रश्न, आगामी काळात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये निवडणूक आहे, 1.5 वर्षात महाराष्ट्रात निवडणूक आहे, रणनीती बदलण्याची गरज आहे भाजपला? कारण की काँग्रेस राहुल गांधीच्या नेतृत्वात अशी चर्चा आहे आता की ब्रँड मोदीच्या चक्करमध्ये राहुल गांधी नेता झाले. राहुल गांधी नेता झाले ते नेता राहोत, आमचं काही त्याला म्हणणं नाही. असं आहे की निवडणुकीतलं राजकारण आणि रणनीती ही त्या त्या राज्यामध्ये त्या त्या इश्यूंवर ठरत असते आणि मग त्याचाही परिणाम त्याच्यावर होत असतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा दूरदर्शी विचार करणारा पक्ष आहे आणि आम्ही निवडणुकीच्या आदल्या दिवशी नाही तर निवडणुकीच्या आदल्या वर्षापासून त्याचं नियोजन करत असतो आणि म्हणूनच आम्हाला सातत्याने यश मिळतं. तर पुढे येणाऱ्या सगळ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने त्याचं नियोजन ऑलरेडी केलेलं आहे. सर, जनाधार कमी झाला, शिवसेनेचं लक्ष होतं तुमच्या याच्याकडे, कदाचित महाराष्ट्रात त्याचे परिणाम होईल? मला काही असं वाटत नाही. खूप खूप धन्यवाद. गिरीश बापट होते.